नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्ञानेश्वरी विदर्भ बायस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. बघा, आजच्या सेशनमध्ये आपण काय बघणार आहोत, पूर्व परीक्षेचे आपण काय बघणार आहोत, त्याचं अनालिसिस बघणार आहोत की कशा प्रकारे तुम्हाला परीक्षेमध्ये टाकल करायचे होतात क्वेश्चन्स. आणि बघा, आपण जसे जसे अपेक्षित केलं होतं, ॲज युजल क्वेश्चन कसे आलेले आहे, आपल्या नोट्समधनं आलेले आहे. प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला दिसला असेल की त्याच्यात तुम्हाला टॅक्टिक्स सांगितलेलं आहे की कशा प्रकारे त्याला काय करायचं होतं, सॉल्व आउट करायचं होतं विदिन अ फ्रॅक्शन्स ऑफ सेकंड्समध्ये. आणि कुडा बघा, एक दोन क्वेश्चन असे होते की ते थोडे डिफिकल्ट लेवलचे होते, की त्यांना कसं होतं टाईम कन्झ्युमिंग होतं, हे सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की कशा प्रकारे तुम्हाला टॅकल अप करायचे, कुठल्या क्वेश्चनला पहिले करायचं आणि कुठल्या क्वेश्चनला नंतर करायचं, हे सगळं तुम्हाला अनालिसिस प्रॉपरली सांगितलं होतं. म्हणून तुम्हाला अगदी पेपर कसा केला असेल एकदम सोपी, आणि तुम्ही कसा घेतला असेल सॉल्व्ह करून प्रत्येक क्वेश्चन. बघूया आपण प्रत्येक क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन. बघा, हा बघा क्वेश्चन, तुम्हाला जेव्हा तुम्हाला मॅरेथॉन सेशन घेतला होता, मॅरेथॉन सेशनमध्ये तुम्हाला सांगण्यात आलं होतं की बघा, पूर्वपरीक्षेला, राज्यसेवा पूर्वपरीक्षेला रिसेंटली येऊन गेलेला आहे. कशावरती? दिशावरती, डायरेक्शनवरती एक क्वेश्चन विचारला होता त्यांनी, तर मी तुम्हाला त्यालासुद्धा हायलाईट करून दिलं होतं की इनकेस येऊ शकतो. बघा, मार्क माय वर्ड असं मी सांगितलं होतं, मार्क माय वर्ड की म्हणजे त्याच्यामध्ये मी तुम्हाला स्टार वगैरे सुद्धा करून दिलं होतं की डायरेक्शनवरती तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो, आला की नाही परीक्षेला, आला की नाही. आणि कसा होता, एकदम सोपी क्वेश्चन होता, होता की नाही मग मला सांगा. आता आपण याला वाचून घेऊ आणि व्यवस्थित करून घेऊ. बघा, श्रीकांत मैदानात उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. उ फॉर उत्तर, उत्तर दिशा कुठे असते, उपरवाली उत्तर दिशा होती आहे. म्हटलं होतं की नाही, तुम्हाला शिकवलं होतं की नाही मी छान मस्तपैकी. मग इथे काय आहे, उत्तर दिशा, उत्तरेकडे कोण तोंड करून उभे आहे, श्रीकांत मैदानावर उभा आहे. ओके, ठीक आहे, इतकं झालं. मग काय करायचं होतं पुढे बघू. तो उजवीकडे वळतो आणि 30 किलोमीटर प्रवास करतो. तो काय करतो, उजवीकडे वळतो. मग ही डायरेक्शन कुठली आहे, उत्तर डायरेक्शन आहे. मग उत्तर डायरेक्शन आहे आणि कुठे वळतो आहे, उजवीकडे वळतो आहे. मग मी तुम्हाला सांगते, मी थेट कुठे बघती आहे, उत्तर डायरेक्शनला बघती आहे. आणि मग मी कुठे वळणार, इथे बघा, हा डायरेक्शन कुठला आहे माझा, उजवी साईड आहे. ही साईड कुठली आहे, डावी आहे. मग मी कुठे वळणार, मग मी तुम्हाला सांगितलं होतं जर कोणाचं नाव आलं तर इथे कोणाला अझ्युम करायचं, आपण स्वतःला अझ्युम करायचं. मग आपण इथे आपण काय करतो आहे, स्वतःला अझ्युम करतो आहे. मग इथे आपण स्वतःला अझ्युम करतो आहे आणि मग इथून काय जायचं होतं आपल्याला, इकडे उत्तर डायरेक्शनला जायचं होतं. आणि किती किलोमीटर सांगितलेलं आहे, 30 किलोमीटर सांगितलेलं आहे. मग इथे आपण 30 किलोमीटर लिहून घेतलं की नाही, हो झालं. मग आता बघा, प्रवास करतो, नंतर तो डावीकडे वळतो. बघा, आता आपल्याला डावी दिशा सांगितलेली आहे. मग मी बघा थेट कुठे बघती आहे, या पूर्व डायरेक्शनला बघती आहे, या डायरेक्शनला बघती आहे की नाही या पॉईंटला आल्यावर. मग बघा, आता आपल्याला उजवी साईड तर ही आहे माझी, मग डावी साईड कुठली आहे, ही आहे. मग आता कुठे वळणार, या डायरेक्शनला वळणार, म्हणजे इकडल्या साईडनं. तुम्हाला कुठेही अडचण गेली नसेल, छान मस्तपैकी शिकून घेतलं होतं आणि प्रत्येकाचे तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगितलं होतं की कशा प्रकारे तुम्हाला काय करायचं होतं, टॅकल आउट करायचं होतं प्रत्येक क्वेश्चनला. मग हा कुठे वळत आहे, डावीकडे वळलेला आहे. आणि किती किलोमीटर प्रवास केलेला आहे, यांनी 20 किलोमीटर. किती किलोमीटर प्रवास केलेला आहे, 20 किलोमीटर यांनी प्रवास केलेला आहे. ठीक, बघून घेऊ आपण नेक्स्ट वन. बघा, प्रवास करतो, पुन्हा तो उजवीकडे वळतो. मग बघा, इथून काय करतो आहे, पुन्हा तो कसं वळतो आहे, उजवीकडे वळतो आहे. आणि 30-40 किलोमीटर प्रवास करतो आहे. मग इथून बघा, उजवी डायरेक्शन कुठली असणार, ही वाली. मग बघा, माझी डायरेक्शन बघा, थेट बघा, उत्तरेकडे मी इकडे बघती. मग ही बघा, ही डायरेक्शन कुठली माझी, उजवी साईड. मग उजवी साईड इकडून घेऊ मी, इकडून घेऊ 40 किलोमीटर. मग इथे घेते आहे मी 40 किलोमीटर प्रवास करतो, पुन्हा तो उजवीकडे वळतो आणि 35 किलोमीटर प्रवास करतो. मग मला बघायचं आहे, या डायरेक्शनला, म्हणजे मी आता कुठे बघणार, स्ट्रेट इथे बघणार. मग उजवी साईड कुठली, ही. मग माझी उजवी साईड कुठली, इकडे मी बघती आहे, उजवी साईड माझी ही असणार. म्हणजे मी कुठे वळणार, मग खालच्या साईडला वळणार. आणि किती किलोमीटर प्रवास करणार, आणि 35 किलोमीटर. बघा, झालं की नाही. मग आता आपल्याला पाहायची आहे, बघा इथे आलेले आहो. आणि तर आता त्याचं तोंड कुठल्या दिशेला असेल, म्हणजे श्रीकांतचं तोंड आपल्याला पाहिजे आहे, म्हणजे त्याचं तोंड कुठल्या दिशेला आहे. मग ही डायरेक्शन कुठली असते, बघा, उपरवाली कोण सी होती, उत्तर होती आहे. आणि सेम अपोजिट कुठली असते, दक्षिण असते. मग आपलं आन्सर ऑप्शन काय असेल, दक्षिणच हे आपलं आन्सर ऑप्शन असेल. मग इथे काय पाहिजे होती, दक्षिण. इथे काय पाहिजे होती, दक्षिण. आपलं काय होतं आन्सर ऑप्शन, आन्सर ऑप्शन 4 इज द राईट वन आन्सर ऑप्शन. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं, टॅकल आउट करायचं होतं इन दिस क्वेश्चन. बघून घेऊ आपण नेक्स्ट वन क्वेश्चन.
बघा हा बघा क्वेश्चन अगदी कसा आलेला आहे, अगदी तुम्हाला शिकवलं होतं, प्रत्येकाच्या तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगितल्या होता की कशा कशा तुम्हाला टॅकल आउट करायचं आहे. एक तुम्हाला जनरल सेन्स सुद्धा शिकवलं होतं की कशा प्रकारे आपल्याला टॅक्टिक्स वापरता आल्या पाहिजे. आन्सर एलिमिनेशन मेथडसुद्धा तुम्ही वापरू शकता, किंवा तुम्हाला शॉर्ट ट्रिक शिकवल्या होत्या त्यासुद्धा तुम्ही करून घेतला असेल. बघून घेऊ आपण याच्यामध्ये सगळ्यात. बघा याच्यामध्ये तुम्हाला काहीच बघायचं नव्हतं, एकदम थेट बघितलं तुमचं आन्सर ऑप्शन आलं असेल की ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की जर ए साठी 1, बी साठी 2 आणि सी साठी 3 आणि झेड साठी 26 असं त्यांनी दिलेलं आहे, तर गॉडफादरसाठी हा शब्द असा कसा लिहाल. म्हणजे आपल्याला त्यांनी काय दिलेलं आहे, रँकिंग्स वगैरे आपल्याला शेवटून वगैरे दिलं आहे का? नाही. म्हणजे समोरून आपल्याला ॲज युजल रँकिंग्स दिलेलं आहे. मग रँकिंग्स तर तुम्हाला माहीतच आहे. मग गॉडफादरमध्ये तुम्हाला दिसत असेल एक वर्ड, बघा तुम्हाला अगदी एका सेकंदामध्ये टिक झालं पाहिजे. तुम्हाला सगळी प्रॅक्टिस मी करून घेतली होती. याच्यामध्ये काय आहे, ए आहे. काय आहे, ए आहे. बघा 1, 2, 3, 4, 5 फिफ्थ रँकवर कोण आहे, ए आहे. मग मला सांगा 1, 2, 3, 4, 5 20 दिलेलं आहे, ए साठी रँक कुठली आहे, 1 आहे, आहे की नाही. मग इथे बघा, इथे तर 2 दिलेली आहे, हे पण आन्सर ऑप्शन असेल का? नाही. हे आन्सर ऑप्शन असेल का? नाही. इथे बघा 1, 2, 3, 4, 5 इथे काय दिलेलं आहे, 20. हे आन्सर ऑप्शन असेल का? नाही. बघा 1, 2, 3, 4, 5 काय दिलेलं आहे, ए ची रँक किती आहे, 1. आन्सर ऑप्शन 4 इज द राईट वन आन्सर ऑप्शन. अशा प्रकारे तुम्हाला काय वापरायचा होता, टॅक्टिक्स वापरायच्या होत्या. सांगितलं की नाही मी, म्हणजे तुम्हाला अगदी बघितलं टिक झालं असेल, एका सेकंदामध्ये तुम्ही याचं आन्सर ऑप्शन काय केलं असेल, टिक आउट केलं असेल. बघून घेऊ आपण नेक्स्ट वन क्वेश्चन. याला बघा, हा पण क्वेश्चन एकदम सोपी होता. तुम्हाला सांगायचं झालं तर हा क्वेश्चन आपण त्याची प्रॅक्टिससुद्धा करून घेतलेली आहे. बघा, दिलेल्या शब्दांचे संच कोणत्या वेन आकृतीने दाखवता येतील. म्हणजे याचा आपल्याला संच पाहिजे आहे, दिलेल्या शब्दाचा संच कोणत्या वेन आकृतीने दाखवता येईल. मग आता आपल्याला वेन आकृती त्याच्यामध्ये प्रिपेअर करायची आहे. बघा इथे काय सांगितलेलं आहे, शिक्षक, लेखक, विवाहित व्यक्ती. मग आता आपल्याला सांगा मला, कुठला शिक्षक, म्हणजे शिक्षक हा लेखक असू शकतो का, शिक्षक लेखक असू शकतो का, की काही लेखक लोक कोण असतात, शिक्षक पण असतात की नाही. जेव्हा आपलं एक्झिबिशन होतं तर त्याच्यामध्ये शिक्षक वृंदसुद्धा काय करतात, लेखनकाम करतात की नाही. मग त्यांना लेखक असं आपण म्हणू शकतो का, हो म्हणू शकतो. मग बघा, इथे आपण शिक्षक आणि लेखक या दोघांचं रिलेशन आपण दाखवतोय म्हटलं तर बघा, शिक्षकसाठी आणि लेखकसाठी, मग यांचं रिलेशन असं येऊ शकतो का, हो. मग काही असू शकतात, काही नसू पण शकतात. मग आपण ॲज युजल अशी डायग्राम दाखवू शकतो, हो दाखवू शकतो. मग बघा, लेखक आणि विवाहित व्यक्ती, बघा लेखक आणि विवाहित व्यक्ती, काही लेखक हे विवाहित व्यक्ती असू शकतात का, हो असू शकतात, ऑफकोर्स असू शकतात, काही असू शकतात, काही नसू पण शकतात. मग अशी डायग्राम आपण बनवू शकतो का, हो. मग आता बघा, शिक्षक आणि विवाहित व्यक्ती, काही शिक्षक हे विवाहित असू शकतात, मग काही शिक्षक हे विवाहित नसू सुद्धा शकतात. मग इथे आपण काय करणार आहोत, शिक्षक विवाहित असू पण शकतात, नसू पण शकतात. मग अशी कंडिशन आपण करू शकतो का, हो, विवाहित असू शकतात आणि हे कोण झालं, शिक्षक, काही शिक्षक. मग आता आपल्याला तीनही डायग्रामचं आपल्याला मर्जिंग दाखवायचं आहे. कसं दाखवायचं आहे, कोलॅबरेशन्स दाखवायचं आहे प्रत्येक डायग्रामचं. तर बघा याच्यामध्ये आपल्याला कशी डायग्राम दिसणार मला सांगा. इथे बघा, आपण इथे फर्स्ट डायग्राम आपण अनालिसिस करू याच्यामध्ये. इथे बघा, याला आपण शिक्षक लिहून घेऊ, या फर्स्ट डायग्रामला आपण शिक्षक लिहून घेऊ, याला लेखक लिहून घेऊ आणि याला विवाहित व्यक्ती असं डिनोट करू. बघा, काही शिक्षक हे लेखक आहे, काही शिक्षक हे कोण आहे, लेखक आहे. बघा याच्यामध्ये दिसतंय तुम्हाला काही शिक्षक हे लेखक आहे म्हणून, हो दिस इज सॅटिस्फाय झाली कंडिशन. बघा, लेखक आणि विवाहित व्यक्ती, बघा काही लेखक हे कोण आहे, विवाहित व्यक्ती आहे, काही लेखक हे विवाहित व्यक्ती आहे, ऑफकोर्स म्हणजे ही पण सॅटिस्फाय झाली इथे कंडिशन. मग बघा, काही शिक्षक हे विवाहित असणार, मग काही शिक्षक हे विवाहित असणार व्यक्ती आणि काही शिक्षक हे लेखक पण असणार, मग ही सुद्धा कंडिशन. म्हणजे आपलं मोस्ट प्रॉबेबल आन्सर ऑप्शन फर्स्ट हे काय आहे, एकदम राईट वन आन्सर ऑप्शन आहे. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं होतं, 2 ते 3 सेकंदामध्ये आन्सर ऑप्शन टिक आउट करायचं होतं. प्रत्येकाने याला काय केलं असेल, वेल फिनिश करून टाकलं असेल 2 ते 3 सेकंदामध्ये. बघून घेऊ आपण नेक्स्ट वन क्वेश्चन. याला बघा, नीरजचे घड्याळ एका दिवसात, थोडासा काय होता, टाइम कन्झ्युमिंग क्वेश्चन होता, सोपा होता, फक्त काय होतं, टाइम कन्झ्युम होतं याच्यामध्ये. तर तुम्हाला काय करायचं होतं, प्रॉपरली याच्यामध्ये अंडरस्टँड करायचं होतं ईच अँड एव्हरीथिंग. मग बघून घेऊ याच्यामध्ये. मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा अशा टाईपचा क्वेश्चन येतोय तर त्याला काय करायचं, आपण सगळ्यात शेवटी सॉल्व आउट करायचं. कसं करायचं, सगळ्यात शेवटी सॉल्व आउट करायचं, म्हणजे जेणेकरून तुम्हाला काय होणार की तुमच्या पेपरमध्ये, याला काय म्हणू आपण, स्पीड ब्रेकर म्हणू शकतो या क्वेश्चनला, की तुम्हाला स्पीड ब्रेकर लावून देऊ शकतो की
की तुम्हाला म्हणजे सोपी सोपी नव्हता, थोडंसं डिफिकल्ट लेवलचा होता, बघून घेऊ याला सुद्धा सोपीच होता तसं तर. नीरजचं घड्याळ एका दिवसात 5.5 मिनिटं पुढे जातं, मग इथे काय म्हणणार आहोत आपण, इथे आपण नीरजला लिहून घेऊ. ओके, नीरजचं अनालिसिस करू प्रॉपरली, आपण ए वन बाय वन जाणार आहोत आणि नीरजचं आपण अनालिसिस करू. नीरजचं घड्याळ एका दिवसात 5.5 मिनिटं पुढे जाते, म्हणजे एक दिवस सांगा बरं मला, एक दिवसामध्ये 24 तास येतात की नाही, एका दिवसामध्ये आपल्याला 24 तास पडताना दिसतात. मग इथे आपण लिहून घेऊ, नीरजसाठी आपण लिहून घेऊ, 24 तासामध्ये नीरजचं घड्याळ काय म्हणते आहे, 24 तासामध्ये नीरजचं घड्याळ किती मिनटं पुढे जाते आहे, 5.5 मिनिटं. मग मला सांगा 5.5 मिनिटं, 5.5 इथे मिनटामध्ये सांगितलेलं आहे, आता आपल्याला मिनटामध्ये नको आहे, आपल्याला सेकंदामध्ये आपण कन्वर्शन करून घेऊ, म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम कसं अगदी इझी असतोमध्ये आपलं सॉल्व्ह होऊन जाणार. मग मला सांगा 5 मिनटं, एका मिनटाला किती असतं, 60 सेकंद असतात, एका मिनटाला 60 सेकंद, म्हणजे 5 मिनटाला किती येणार बरं, 5 सख 30, म्हणजे 5 सख 30, म्हणजे आणखीन एक शून्य घेतला तर किती येणार, याच्यामध्ये आपल्याला 300 सेकंद येणार, येणार की नाही, आणि हाफ मिनटाचे किती येणार, 30 सेकंद, म्हणजे आपल्याला टोटल सेकंद किती मिळालेले आहे बघा बरं, 330 सेकंद, किती मिळालेले आहे, 330 सेकंद आपल्याला मिळालेले आहे. मग मी तुम्हाला सांगते आहे, मग याच्यासमोर आपण असं लिहू शकतो का, इथे हे झालेलं आहे मिनटामध्ये कन्वर्शन, मग आपल्याला मिनटामध्ये नको आहे, मग इथे आपण 303 सेकंद आपण लिहून घेऊ. ठीक, इथे रफ करून घेते, बघा झालं की नाही. मग आता आपल्याला कशाचं पाहिजे आहे, सगळ्यात पहिले तर पियुषचे घड्याळ दर तासाला 35 सेकंद मागे पडते, आणि बघा इथे कसं सांगितलं होतं, ही घड्याळ कशी जाती आहे, पुढे पुढे जाती आहे. मग आपण डायरेक्शन, आरोची डायरेक्शन कुठे दाखवणार, वरती वरती दाखवणार. आता बघा याच्यामध्ये पियुषचे घड्याळ दर तासाला 35 सेकंद मागे पडत आहे, मग इथे आपण काय लिहिणार, पियुष लिहिणार. ओके, इथे आपण काय लिहून घेऊ, पियुष असं लिहून घेऊ, आणि दर तासाला काय पडते आहे, दर तासाला म्हणजे दर एक तासाला, कॅल्क्युलेशन कसं येणार, एका तासाचं कॅल्क्युलेशन येणार, एका तासाचं, एका तासामध्ये कसं पडते आहे, 35 सेकंद मागे पडत आहे, काय 35 सेकंद, काय पडत आहे, 35 सेकंद काय पडत आहे, मागे मागे पडत आहे, हे घड्याळ कसं पडत आहे, मागे मागे पडत आहे. जर दोघांची सकाळी 8 वाजता घड्याळ बरोबर लावलं आहे, मग यांनी काय म्हटलेलं आहे, सकाळी घड्याळ 8 वाजता हे बरोबर लावलेलं आहे, मग 8 वाजता घड्याळ बरोबर लावलं म्हणजे सकाळी 8 वाजता, तर त्याच दिवशी रात्रीचे 12 म्हणजे आपल्याला दुपारचे 12 सांगितले आहेत का, नाही, मग दुपारचे 12 सांगितलेले नाही आहे. हे बघा, हे झाले दुपारचे 12 आणि हे झाले रात्रीचे 12. ओके, हे झाले रात्रीचे 12, म्हणजे आपल्याला टाईम या दोघांमध्ये सांगितलं आहे की नाही, हो सांगितलं आहे. मग नीरजचे घड्याळ दुपारी, मग ओके, त्याच दिवशी रात्री 12 वाजता नीरजचे घड्याळ पियुषच्या घड्याळापेक्षा किती मिनिटांनी पुढे असेल, म्हणजे आपलं नीरजचं घड्याळ आणि पियुषचं घड्याळ किती मिनिटांनी पुढे असेल सांगितलेलं आहे, म्हणजे बघा आपल्याला दोघांमधला काय पाहिजे आहे, डिफरन्स पाहिजे आहे. मग मला सांगा रात्री 12 वाजताची कंडिशन, तुम्हाला अगदी याच्यामध्ये काय पाहिजे होता, टाईम कन्झ्युम कसा करायचा होता, मी तुम्हाला सांगते की कुठे कुठे आपल्याला टाईम वाचवायचा होता. तर बघा इथे काय सांगितलं आहे, 330 सेकंद कसं जात आहे, पुढे जात आहे 24 तासाला, म्हणजे ऑफकोर्स म्हणजे नीरजचं घड्याळ हे 12 वाजता पुढे गेलेलं असेल की नाही, गेलं असेल की नाही, हो गेलं असेल, म्हणजे आता बघा. आणि पियुषचं घड्याळ 1 तासाला 35 सेकंद काय पडत आहे, लॅग पडत आहे, म्हणजे मागे पडत आहे, म्हणजे याचं पियुषचं घड्याळ 12 वाजता हे कसं असेल, मागे 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 दाखवणार की नाही, म्हणजे मागे पडलेलं आहे असं दाखवणार की नाही, म्हणजे आपल्याला या दोघांमधला काय पाहिजे आहे, त्याच्यामधला म्हणजे याचं घड्याळ पुढे जात आहे, याचं घड्याळ मागे जात आहे, या दोघांमधला आपल्याला काय पाहिजे आहे, हे डिफरन्स काढायचं आहे. या डिफरन्सला काढण्यासाठी आपण टाईम कन्वर्शन आणखीन लेंदी करणार नाही आहे, तर आपण डायरेक्टली आपण याचं डायरेक्ट सॉल्व आउट करू. मग मला सांगा आता आपल्याला याच्यामधला आपल्याला डिफरन्स काढायचा आहे, दुपारचे 12 आणि रात्रीचे 12 किती तास होतात, 12 तास होतात, आणि सकाळी 8 वाजतापासून तर 12 वाजेपर्यंत किती तास होतात बरं, 4 तास होतात. 12 अधिक 4 केले असतं आपल्याला आन्सर ऑप्शन किती मिळतं, तर 16 तास मिळतं, किती मिळतं, 16 तास आपल्याला आन्सर ऑप्शन मिळतं, किती मिळतं आपल्याला, 16 तास आपल्याला आन्सर ऑप्शन मिळतं. मग इथे आपण काय केलेलं आहे, 16 तास आपण काय केलेलं आहे, आन्सर ऑप्शन आपलं लिहून घेतलेलं आहे 16 तास. मग आता आपल्याला 16 तासासाठी कॅल्क्युलेशन काढायचं आहे, म्हणजे रात्र 12 वाजेपर्यंत 16 तासासाठी कॅल्क्युलेशन. मग आता तुम्हाला इथे हे समजलं की नाही, 16 तास कसे आले की नाही, मग हे मी काय करते, रफ करते आणि तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवते 16 तासासाठी. म्हणजे बघा आता आपल्याला एका तासासाठी 35 सेकंद, म्हणजे आपल्याला 16 तासासाठी काढायचं नाही का, मग आता आपल्याला 16 तासासाठी काढायचं आहे आणि सेकंदामध्ये काढू. मग 16 तास
गुणेला म्हणजे एका तासासाठी 35 सेकंद, तर 16 तासासाठी मग आता आपल्याला मल्टिप्लाय बाय 35 करावं लागणार की नाही? हो, करावं लागणार. मग आता आपल्याला याचं मल्टिप्लिकेशन करावं लागणार. मग इथे आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊ. बघूया आपण आन्सर ऑप्शन किती येतं. तर 5, 6, 5, 30, 8, 4, 0, 3 आलं. 6, 1, 37, 18, 18 आणि 30 किती होतं? 21 होतं. 0 आलेलं आहे आणि 35 आपण इथे लिहून घेऊ. बघा बरं किती आलेलं आहे. इथे आलेलं आहे किती आलेलं आहे? 60. बघा 5, 5, 60 आपलं काय आलेलं आहे? इथे आन्सर ऑप्शन आलेलं आहे 5, 60. किती आलेलं आहे? सेकंदामध्ये कन्वर्शन आलेलं आहे. कशामध्ये आलेलं आहे? हे सेकंदामध्ये. ठीक, हे आपण रफ करून घेऊ. इथे झालं की नाही? म्हणजे आपल्याला 16 तासासाठी आपल्याला किती मिळालेलं आहे की 560 हे काय पडलेलं आहे? मग मागे पडलेलं आहे 12 वाजतापासून. मग आता आपण याला कशामध्ये टाईम वगैरेमध्ये कन्वर्ट केलं, म्हणजे याला मिनटामध्ये कन्वर्शन करून जर करतो आहे म्हटलं तर आपल्याला खूप लेंदी जाऊ शकते. म्हणून तुम्हाला काय सांगत आहे की आपल्याला लगेच्या लगे आपल्याला आन्सर ऑप्शन काय करायचे आहे? सॉल्व आउट करायचे आहे. तर आपल्याला याच्या भानगडीत पडायचं नाही की मिनटामध्ये कन्वर्शन करू दे, मग 12 मधून मायनस करू दे, मग त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये ॲड करू दे, असं करायचं नाही. याला ॲज युजल इथे असंच ठेवायचं. ओके, मग आता बघा आपल्याला आपल्याला पुढे सांगितलेलं आहे, सांगितलंय की नाही? मग आता आपल्याला हे घड्याळ आपल्याला किती पुढे जातं, ओके, किती पुढे, कितीने पुढे जातं हे बघून घेऊ आपण. बघा 24 तासासाठी 360 सेकंद. मग इथे तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवत आहे. मग आपल्याला किती तासासाठी पाहिजे? 16 तासासाठी. मग इथे बघू तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवत आहे. 24 तासासाठी 330 सेकंद. तर मला सांगा 16 तासासाठी आपल्याला काय काढावं लागेल? इथे आपल्याला व्हॅल्यू काढावं लागेल की नाही? हो, म्हणजे किती सेकंद आपलं घड्याळ काय जाते आहे? पुढे जात आहे. मग हे आपल्याला सेकंद काढायचे असते तर काय करू आपण? इथे एक्सची व्हॅल्यू काढून घेऊया. मग इथे आपण काय करू? नोटडाऊन करून घेऊ. इथे नोटडाऊन करून घेऊ. मग बघा आपण याचा आडवा तिरपा गुणाकार करूया, म्हणजे तुम्हाला एकदम प्रॉपरली समजणार. मग मला सांगा 4 5 किती होतात? 20 होतात. 4 6 24 येतात. मग इथे बघा 4 4 6 16 येणार. मग आता आपल्याला काय करायचं? याचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं तुम्हाला सांगते. आता याला पण भाग जातो की नाही? हो जातो. बघा 2 भाग जातो, याला 3 येतो आणि इथे 2 येतो. मग आता आपण काय करू? या दोघांना इथे घेऊन येऊ. मग मला सांगा इथे आपण जर कॅल्क्युलेशन करतोय म्हटलं, या एक्सला आपण तिकडे घेऊन जाऊया. म्हणजे आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे 330. आणि बघा हा काय गेला? इकडे गेला मल्टिप्लाय बाय 2 करू आणि डिवायडेड बाय काय करू? हा खाली येणार. म्हणजे याचा डिवायडेड बाय काय येणार? खाली येणार. मग मला सांगा 3 3 कटला 1 आला, 3 3 कटला 1 आला. आणि बघा बरं 1 1 0 1 1 0 मल्टिप्लाय बाय 2 करा बरं. म्हणजे एक्सची व्हॅल्यू तुम्हाला किती मिळालेली असेल? म्हणजे एक्सची व्हॅल्यू तुम्ही काढतोय म्हटलं तर तुम्हाला 220 सेकंद ही व्हॅल्यू काय मिळालेली आहे? 220 सेकंद मिळालेली आहे. मग मला सांगा हे एक्स म्हणजे 220 सेकंद हे कसे गेलेले आहे? 12 वाजताच्या समोर गेलेले आहे. 12 वाजताच्या समोर 220 सेकंद गेलेले आहे आणि 12 वाजताच्या मागे काय आलेलं आहे? 560 सेकंद हे मागे आलेलं आहे. हे मागे आलेलं आहे आणि हे कसे गेले? पुढे गेलेले आहे. म्हणजे आता आपल्याला या दोघांमधलं काय पाहिजे? डिफरन्स पाहिजे. म्हणजे या दोघांमधलं आपल्याला काय पाहिजे? डिफरन्स पाहिजे. मग आता आपल्याला हे 12 इथे 12 वाजले होते. 12 वाजतापासून हे 560 सेकंद कसं गेलेलं आहे? हे 12 वाजले होते, 560 सेकंद हे मागं पडलेले आहे आणि इथून 12 वाजतापासून 220 सेकंद हे कसे गेलेले आहे? समोर गेलेले आहे. मग आता आपल्याला काय पाहिजे आहे? दोघांमधला एवढा मोठा आपल्याला डिफरन्स पाहिजे आहे. म्हणजे 560 आणि 220 आपला आपल्याला काय करावं लागेल? ॲड करावं लागेल. करावं लागेल की नाही? म्हणजे आपल्याला या दोघांमधला असा डिफरन्स पाहिजे आहे की नाही? हो, पाहिजे आहे. मग आपल्याला इन लॉजिकली आपल्याला याला काय करायचं होतं? सॉल्व आउट करायचं होतं डायरेक्टली. म्हणजे आपल्याला तुम्हाला जर याच्यामध्ये मिनटामध्ये कन्वर्शन करून सांगते म्हटलं तर तुम्हाला मिनटामध्ये कन्वर्शन करून सांगते म्हटलं तर तुम्हाला फार वेळ लागला असता. आणि या फार वेळ नको लागायला म्हणून आपण काय करू? व्यवस्थित सॉल्व आउट घेऊ करून. मग इथे बघा 560 अधिक काय करायचं? 560 अधिक 220 करून टाकू. किती येतात बघूया आपण. 0 0 0 येणार. बघा 0 0 0 येणार आणि बघा किती येणार? 6 7 8 8 येणार आणि 5 6 7 780 आलेलं आहे. बघा 780 आलेलं आहे. 780 डिवायडेड बाय आपल्याला काय करायचं? 60 करायचं. बघा आता हे कसं आलेलं आहे आपलं आन्सर ऑप्शन? सेकंदामध्ये. हे आन्सर ऑप्शन कसं आलेलं आहे? सेकंदामध्ये. या दोघांचं डिफरन्स आपल्याला सेकंदामध्ये दिलेलं आहे. मग या आपल्याला आन्सर ऑप्शन कशामध्ये दिलेलं आहे? मिनटामध्ये आन्सर ऑप्शन दिलेलं आहे. मग काय करू आपण? इथे तुम्हाला कन्वर्शन करून सांगते मिनटामध्ये. बघा मिनटांचं कन्वर्शन सेकंदामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करणार आपण? 780 डिवायडेड बाय काय करू? 60 करू आणि 0 0 गेट कॅन्सल. मग आन्सर ऑप्शन किती आलं? 13 आलं की नाही? 13 सकम 78 येतं.
ओके येतो की नाही. मग आन्सर ऑप्शन काय आलेलं आहे, 13 मिनिटं हे आपलं राईट आन्सर ऑप्शन आलेलं आहे. बघा तुम्हाला समजलं की नाही. मग आपलं आन्सर ऑप्शन सेकंड काय असेल, राईट आन्सर ऑप्शन असेल. बघा तुम्हाला इथं करून सुद्धा सांगते 6 आणि 78. बघा 6 1 6 इथं भाग दिलेला आहे, आन्सर ऑप्शन किती आलं 1 आलं, आणि 8 आलेलं आहे, 7 3 18 आणि किती आले 0 0, आन्सर ऑप्शन 13. आन्सर ऑप्शन सेकंड इज अ राईट वन आन्सर ऑप्शन. अशा प्रकारे तुम्हाला काढायचं होतं आणि तुम्ही बघा अशा प्रकारे तुम्ही सॉल्व आउट करू शकता. जर याचं सेकंदांचं मिनटामध्ये करतो आहे म्हटलं आणि दोघांना मर्ज करतो आहे म्हटलं तर आपल्याला फार फार वेळ लागू शकतो, म्हणून अशा प्रकारे तुम्हाला जायचं होतं. बघू आपण. एक भक्त मंदिरात दर्शनाला गेला असता त्याने प्रत्येक पायरीवर, मग तुम्हाला याच्यामध्ये काही लोकांना याच्यामध्ये काही क्वेरीज गेल्या असतील, पण बघा कसं काढायचं कसं होतं, अगदी सोपी क्वेश्चन होता. आणि याच्यावरती तुम्हाला मंदिरातले फुलं, कमळाचं फुलं यावर तुमची भरपूर प्रॅक्टिस करून घेतली होती. मग याला आपण कसं सॉल्व करू बघूया आपण. सगळ्यात पहिले बघा, एक भक्त मंदिरात दर्शनाला गेला असता त्याने प्रत्येक पायरीवर, म्हणजे एक भक्त काय गेलेला आहे असा टेम्पलमध्ये गेलेला आहे आणि मंदिराच्या प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांका एवढी फुले ठेवली, म्हणजे प्रत्येक पायरीवर, म्हणजे पहिली पायरी होती तर त्यानं एक फूल ठेवलं, दुसरी पायरी होती तर त्यानं दोन फुलं ठेवली, तिसरी पायरी होती तर तीन फुलं ठेवली. मग अशा प्रकारे तो काय गेला, त्या मंदिराच्या पायरीवर असे 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 फुलं फुलं ठेवत गेला. म्हणजे इथे एक फूल ठेवलं असेल, ही पहिली पायरी पहिलं फूल, दुसरी पायरी दोन फुलं, तिसरी पायरी तीन फुलं, अशा प्रकारे तो काय गेला, मल्टिपल नंबर ऑफ म्हणजे फुलं असे 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 ठेवत गेला. कोण हा? एक व्यक्ती. ठीक आहे, तुम्हाला व्यवस्थित समजलं पाहिजे हा क्वेश्चन. ठीक आहे, देवाला त्याने 9 फुले वाहिली. मग इथे तो काय केला, प्रत्येक पायरीवर त्याने असे असे ठेवत ठेवत गेला आणि या मंदिरातल्या देवाला त्यानं किती फुलं वाहिलेली आहे, 9 फुलं वाहिलेली आहे. किती फुलं वाहिली आणि 9 फुलं त्याने वाहून दिली, म्हणजे त्याच्याकडे अशी टोपली होती, त्याने टोपलीमध्ये घेऊन तो असा फुलं गेला. प्रत्येक पायरीवर त्याने नंबर एवढी फुलं ठेवली, देवाला त्याने किती वाहिलेली आहे, 9 फुलं वाहिलेली आहे. तेव्हा त्याच्याकडे 17 फुलं शिल्लक राहिली, म्हणजे त्याच्याकडे एखादे बॅग वगैरे असेल किंवा टोपली असू शकते आणि त्याच्यामध्ये त्याच्याकडे त्याच्या या माणसाकडे किती शिल्लक राहिलेली आहे, 17. आता 17 याच्याकडे किती राहिलेली आहे, शिल्लक राहिलेली आहे, 17 शिल्लक राहिलेली आहे आणि प्रत्येक पायरीवर त्यानं तेवढे तेवढे फुलं ठेवून दिलेले आहे आणि 9 देवाला किती वाहले, 9 वाहले आणि 17 किती आहे, शिल्लक आहे. ओके, जर मंदिराला 24 पायऱ्या असतील, मग आता आपल्याला पायऱ्यांची संख्या सुद्धा दिलेली आहे, म्हणजे 24 पायऱ्या. इथे तुम्हाला 24 फुलं ठेवली असेल की नाही, म्हणजे ही सुरुवातीची पायरी पहिली, म्हणजे सुरुवातीच्या पायरीला त्याने काय केलं, एका पायरीवर पहिल्या पायरीवर पहिलं फूल ठेवलं. मग 24 नंबरच्या पायरीवर त्यानं किती फुलं ठेवलेली आहे, 24 फुलं ठेवलेली आहे. अशी त्याने 24 फुलं ठेवलेली आहे, प्रत्येक पायरीवर ठेवलेलं आहे असतील तर त्याच्या त्या भक्ताजवळ किती फुलं होती. मग तुम्हाला काय करायचं होतं याच्यामध्ये, तुम्हाला सॉल्व आउट कसं करायचं होतं, तर याच्यामध्ये तुम्हाला सांगते की मग प्रत्येक पायरीचं कॅल्क्युलेशन, म्हणजे 1 अधिक 2, म्हणजे आपल्याला 24 पर्यंत काय करायचं होतं, ॲडिशन करायचं होतं. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7 अधिक 8, मग 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक, म्हणजे असं कॅल्क्युलेशन तुम्हाला कसं करायचं होतं, 24 पायरीपर्यंत करायचं होतं. म्हणजे प्रत्येकाला काय करायचं, ॲडिशन करत जायचं होतं. आणखीन बघा, त्याच्यामध्ये त्याला आणखीन पूर्ण फुलं पाहिजे की नाही, हो आता आपल्याला पूर्ण फुलं पाहिजे आहे. मग हे तुम्हाला समजलं असेल तर मी रफ करून घेते. मग बघा, याला देवाला किती वाहिली त्यांनी, 9 वाहिलेली आहे आणि मग त्याच्याकडे एक शिल्लक किती राहिले होते, 17 फुलं त्याच्या हातामध्ये शिल्लक राहिले होते. मग आता आपल्याला या सगळ्यांची काय करायची होती, ग्रँड टोटल करायची होती. काय करायची होती, टोटल करायची होती. मग आपण 1 2 3 4 याची ॲडिशन करतोय म्हटलं तर याची ॲडिशन आपल्याला काय मिळतं, 300 असं ॲडिशन मिळतं. किती मिळतं, 300 असं ॲडिशन मिळतं या सगळ्यांची ग्रँड टोटल. मग आता आपल्याला 300 अधिक 9 अधिक 17 करावं लागणार. मग मला सांगा, 17 अधिक 9 किती होतात, दोघांची ॲडिशन केली असतात किती होतात, 26 येतात की नाही, हो 300 अधिक 26. इथे बघा, लिहून सांगते, इथे यांची टोटल 300 येत होती आणि यांची दोघांची टोटल किती येणार, 26 येणार. 17 अधिक 9 ची टोटल 26 येते. मग आपल्याला आन्सर ऑप्शन किती मिळणार, या दोघांची काय करायची, प्लस करायची आणि 6 येणार, इथे 2 येणार आणि 3 येणार. 326 आपलं काय असेल, इथलं राईट आन्सर ऑप्शन असेल. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं होतं, क्वेश्चनला सॉल्व आउट करायचं होतं. आणि बघा, याच्यामध्ये काही डिफिकल्ट होतं का, नाही, काहीच डिफिकल्ट लेवल नव्हती, सगळं अगदी सोपी होतं. आता हे क्वेश्चन बघू.
तुम्हाला अगदी याच्यावरती सुद्धा तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस करून घेतलेली आहे. ॲपमध्ये तुम्हाला अगदी व्हिडिओ तुम्हाला अपलोड करून दिलेले आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वेल फिनिश करून दिलेलं आहे. प्रत्येक टॉपिक कसं हँडल करायचं त्याच्या तुम्हाला कीवर्डसुद्धा सांगितलेले आहे. कसं लॉजिक डेव्हलप करायचं, कसं थिंक करायचं, ते तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगितलेली आहे. बघू आपण खालील प्रश्नात 1 आणि 2 या दोन घटना दिलेल्या आहे आणि दोन्ही घटना काळजीपूर्वक वाचून त्यांच्यातील संबंधांचे स्वरूप ठरवा. म्हणजे आपल्याला या दोनही घटना आपल्याला काय पाहिजे आहे, ॲनालिसिस करायची आहे. प्रॉपरली आपण ॲनालिसिस करू या दोनही घटनांचं आणि 1 व 2 मध्ये दिलेली माहिती सत्य आहे. म्हणजे बघा, ही जी माहिती आहे ही माहिती कशी आहे, 100% कशी आहे, खरी आहे, 100% खरी आहे, सत्य आहे. आणि गृहीत धरून अचूक उत्तर निश्चित करा. म्हणजे ही माहिती दिलेली ॲज इट इज माहितीवरनं आपल्याला काय बघायचं आहे, या कंडिशनवरनं कुठलं परिणाम आपल्याला व्यवस्थित येणार. तर मग आपण तेच ॲनालिसिस करू. बघूया याच्यामध्ये काय म्हणतो, घटना काय म्हणते हे. श्रीहरी आगीत मारले गेले. काय झालेली आहे, श्रीहरीची डेथ झाली आहे. कशामध्ये, आगीत. आगीत मारले गेले, मारले गेलेले आहे. ओके, आगीत मारले गेलेले आहे. बघा, कंपनीमध्ये आग लागली. ओके, मग आता आपल्याला रिलेशन कसं करायचं आहे. बघा, जर ॲक्शन केली तर रिॲक्शन येणार की नाही, जर आग लागली कंपनीमध्ये, आग लागली तर आगीमध्ये मारलं जाणार की नाही, जर ॲक्शन झाली टेक ॲज अ रिॲक्शन. मग हीच आपल्याला ही दिलेली आहे, कंपनीमध्ये आग लागलेली आहे आणि श्रीहरी काय झालेले आहे, आगीत मारले गेलेले आहे. मग तिथे आग लागली असेल म्हणूनच ते मारले गेले की नाही, तर तसे मारले गेले असते का, नाही. मग कंपनीमध्ये आग लागली म्हणून श्रीहरी मारले गेले. म्हणजे ॲक्शन आणि रिॲक्शन आपल्याला कसं दिसत आहे, अगदी बरोबर दिसत आहे. म्हणजे बघा, 1 हा परिणाम आहे, हो परिणाम आहे. हे रिॲक्शन झाली की नाही, हो झाली. रिॲक्शन झाली म्हणजे रिॲक्शन झाली की नाही, हो. आणि 2 हे त्याचं प्रमुख कारण आहे. म्हणजे हे ॲक्शन झाली, काय झाली, ॲक्शन काय होती की कंपनीमध्ये आग लागलेली आहे. म्हणजे काय हे प्रमुख रिझन आहे. रिझन काय होतं, कंपनीमध्ये आग लागली आणि त्याच्यावरून आपल्याला परिणाम काय मिळालं की श्रीहरी आगीत मारले गेले. म्हणून आपल्याला काय झालेलं आहे, फर्स्ट आन्सर ऑप्शन इथे राईट म्हणता येणार. की पहिले काय झाली, ॲक्शन झाली, मग त्याच्यानंतर रिॲक्शन झाली. म्हणजे श्रीहरी त्याच्यामध्ये मारले गेले आणि 1 हा परिणाम आहे, हो बरोबर आहे. आणि 2 हे त्याचं प्रमुख कारण आहे, अगदी अगदी बरोबर. म्हणजे आपल्याला इथे फर्स्टमध्ये आपल्याला आन्सर ऑप्शन मिळालं आणि लॉजिक कसं लावायचं हे सुद्धा तुम्हाला शिकवले आहे. एकदम वेल प्रिपेअर्ड होऊन गेलं असणार आणि 2 सेकंदामध्ये तुम्ही आन्सर ऑप्शन काय केलं, टिकआउट केलं असणार. बघून घेऊ आपण नेक्स्ट क्वेश्चन. याला बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, खालील प्रश्नात 5 विधाने दिलेली आहे, 3 विधाने विशिष्ट क्रमाने समाविष्ट करून अनेक पर्याय दिलेले आहे. ठीक आहे, ज्या पर्यायात तिसरे विधान हे अगोदरच्या 2 विधानांवरून अनुमान प्रदर्शित दर्शविणारे आहे, असा सप्रमाण पर्याय निवडा. म्हणजे आपल्याला काय पाहिजे आहे, दोन पर्याय आपल्याला दिलेले आहे. म्हणजे 1 हा पर्याय आणि हा पर्याय, आणि या दोघांचं कन्क्ल्युजन कुठे दिलेलं आहे, याच्यामध्ये. म्हणजे हा एक पर्याय, हा एक पर्याय, आणि याच्यावरनं कन्क्ल्युजन निघालेलं आहे. या दोघांचं काय निघालं, सार निघालेलं आहे याच्यामध्ये. असं आपल्याला एक पर्याय शोधायचा आहे. जेव्हा अशा टाईपचा क्वेश्चन येतो तर याच्यामध्ये कसं जायचं असतं, आन्सर ऑप्शन थ्रू जायचं असतं. कसं जायचं असतं, आन्सर ऑप्शन थ्रू. मग याला सुद्धा आपण कसं चेकआउट करू, आन्सर ऑप्शन थ्रूच चेकआउट करू. मग याच्यामध्ये बघूया आपण, आन्सर ऑप्शन बघूया याच्यामध्ये काय दिलेलं आहे, पर्यायी उत्तर काय दिलेलं आहे. पर्यायी उत्तरमध्ये आपल्याला ड क अ, ओके, ड क अ आपण चेक करू. ड क अ काय म्हणतो आहे, ड काय म्हणतो, क काय म्हणतो आणि अ काय म्हणतो. बघा, ड म्हणतो आहे अमित क्रिकेट खेळतो. हो, अमित काय खेळतो, क्रिकेट खेळतो. अमित जो मुलगा आहे तो काय खेळतो आहे, क्रिकेट खेळत आहे. आणि बघा, ड नंतर कोण म्हणतो, क. कोणतीही मुलगी क्रिकेट खेळत नाही. बघा, अमित क्रिकेट खेळतो आणि कुठलीही मुलगी काय खेळत नाही, क्रिकेट खेळत नाही. ठीक आहे, आणि त्याच्यावरनं बघा, ह्या दोघांवरनं आपल्याला हे मिळतं का, बघू बरं, याचं कन्क्ल्युजन मिळतंय का, अमित मुलगा आहे. हो, अमित मुलगा आहे म्हणूनच अमित क्रिकेट खेळतोय ना, बरोबर आहे. मग आपल्याला आन्सर ऑप्शन काय मिळालेले आहे याच्यामध्ये, फर्स्ट हे आपलं आन्सर ऑप्शन इथेच राईट मिळालेलं आहे. मग आपल्याला बाकी चेकआउट करायची नीड होती का, नाही. परीक्षेमध्ये आपल्याला असाच टाईम काय करायचा आहे, सेव्ह करायचा आहे. इथे बघा, डचं डायरेक्ट इथं, अमित क्रिकेट खेळतो. हो, अमित हा मुलगा नाही, मुलगा आहे. हो, बरोबर आहे. कोणताही मुलगी क्रिकेट खेळत नाही, बरोबर आहे. मग या दोघांवरनं काय निघालेलं आहे, याचं कन्क्ल्युजन निघालं की नाही. म्हणून आपल्याला आन्सर ऑप्शन काय येणार आहे, फर्स्ट हे मोस्ट प्रॉबेबल आन्सर ऑप्शन असणार आहे या क्वेश्चनचं. अशा प्रकारे तुम्हाला रिझनिंगचे सगळे क्वेश्चन
सॉल्व करता आले असेल. फक्त आणि फक्त काय करायचं होतं, तो घड्याळाचा एक प्रॉब्लेम होता, तो तुम्हाला काय करायचं होतं, परीक्षेच्या अगदी शेवटी शेवटी सॉल्व करायचा होता. थोडंसं डिफिकल्ट लेवलचा होता, डिफिकल्ट नाही म्हणता येणार, टाईम कन्झ्युमिंग म्हणू शकतो, परीक्षेमध्ये स्पीड ब्रेकर अशा, तो अशा प्रकारे तुम्हाला बुद्धिमत्ताचं एकदम वेल फिनिश करून गेले असणार तुम्ही सगळे क्वेश्चन. बघा इथून पुढे काय करणार आहे, गणिताचे सर तुम्हाला एक्सप्लेन करतील गणिताचे क्वेश्चन्स. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज झालेला कंबाईंड प्रिलिम्सचा पेपर आपण फोडून काढलेला असेल यामध्ये बिलकुलही शंका नाही आहेत. महत्त्वाचा ऑब्झर्वेशनचा मुद्दा हा होता इथे, आतापर्यंत जेवढे कंबाईंड प्रिलिम्सचे पेपर झालेले आहेत त्या पेपरमध्ये मॅथमॅटिक्स या घटकावर क्वेश्चन खूप कमी विचारले गेलेले आहेत. हार्डली 4 ते 5 क्वेश्चन विचारले गेलेले आहेत, केव्हा केव्हा तर 1 किंवा 2 अशा पद्धतीने क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. परंतु आयोगाने प्रथमतःच मॅथ्स या घटकावर 8 क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. आज आपण त्या 8 क्वेश्चनचं सखोल विश्लेषण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. चला काय म्हणतो हे क्वेश्चन. एका प्रतलात 8 बिंदू आहेत, त्यातील कोणतेही 3 बिंदू एकरेषीय नाहीत. एकावेळी 2 बिंदूंना जोडणाऱ्या रेषा काढल्या तर अशा किती रेषा काढता येतील. म्हणजे एकूणच काय म्हणतात, हे 3 रेषा 3 डॉट एका रेषामध्ये नाही आहेत. सो तर म्हणायचं काय, त्यांना 2 डॉटनी एक रेषा कनेक्ट होतं. ठीक आहे, एकावेळी 2 बिंदूंना जोडणाऱ्या रेषा काढल्या तर अशा किती रेषा काढता येतील, आणि असे 8 डॉट आहेत. तर मग हा क्वेश्चन येतो सिलेक्शन ऑफ डॉटचा, राईट. सिलेक्शन ऑफ डॉट ही कन्सेप्ट कशामध्ये लागू होतं सर, ही कन्सेप्ट होतं आपली कॉम्बिनेशन या घटकामध्ये, बरोबर. मग म्हणजे इथे कन्सेप्ट कोण, आपला कन्सेप्ट कुठली वापरायची होती, कॉम्बिनेशनची कन्सेप्ट वापरायची होती, ती कशा रीतीनं. ठीक आहे, टोटल डॉट्स किती आहेत आपल्याकडे, एन बरोबर किती आहेत, एन बरोबर आहे सर 8. या 8 पैकी आपल्याला कुठे किती डॉट सिलेक्ट करायचे होते, 2 डॉट सिलेक्ट करायचे होते, राईट. म्हणजेच काय येणार, NC2. ठीक आहे, NC2. आता NC2ला सिम्प्लिफाय करतो म्हटलं तर कशा रीतीनं करता येणार, 8ला ओपन करायचं आहेत. ठीक आहे, 2 चौक 8 7 चौक 28 रेषा सर आपल्याला त्या काढता येतील. किती सोपा क्वेश्चन होता, काय वेळ लागला याला, फक्त जस्ट कन्सेप्ट ओळखणं गरजेचं होतं इथे, राईट. सो आन्सर ऑप्शन क्रमांक 4. चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन काय आहेत, अशा पद्धतीचा क्वेश्चन आपण आपल्या लेक्चरमध्ये घेतलेला आहे, परसेंटेज या चॅप्टरमध्ये. ठीक आहे, सेम सिमिलर टाईपचाच क्वेश्चन घेतलेला आहे. ठीक आहे, चला बघूया. एका 100 विद्यार्थ्यांच्या वर्गातील 40 विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले आणि 60 विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले. 8 विद्यार्थी गणित व इंग्रजी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले. ठीक आहे, तर किती विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण म्हणजे पास आणि अनुत्तीर्ण म्हणजे फेल, बरोबर. आता इथे एकूण टोटल विद्यार्थी किती आहेत सर, 100 विद्यार्थी आहेत. 8 विद्यार्थी फेल झालेले आहेत ना, मग हे 8 विद्यार्थी इथूनच मायनस करायचे. ठीक आहे, फॉर्म्युला थ्रू नाही जायचं, काय जायचं, इथे तेवढा वेळ नाही ना आपल्याला फॉर्म्युला अप्लाय करायला. ठीक आहे, इथे जस्ट जनरल सेन्स पाहिजे होता तुमचा. ठीक आहे, हे किती आले, टोटल असे विद्यार्थी आहेत सर जे की 5 झालेले आहेत. आता आपल्याला इथे काढायचं आहे सर की मॅथ्स आणि इंग्लिशमध्ये दोन्ही विषय घेऊन किती विद्यार्थी 5 झालेले आहेत. आता इथं सिंगल सिंगल सब्जेक्टमध्ये जर बघतो म्हटलं तर 40 विद्यार्थी मॅथ्समध्ये 5 झालेले आहेत, बरोबर. आणि त्याच्यानंतर 60 विद्यार्थी हे इंग्लिशमध्ये 5 झालेले आहेत. सो याची जर टोटल करतो म्हटलं तर हे किती येत आहेत, 100 येत आहेत. परंतु 100 - 92 जर करतो म्हटलं तर 8 विद्यार्थी असे मिळते आपल्याला जे दोन्ही विषयात 5 झालेले दिसून येतात. ठीक आहे, हे 8 चे डबल कॅल्क्युलेशन झालेलं आहे. सो त्याच्यामुळे आपण 100 - 92 केलं आणि ते दिसून आलं आपल्याला 8 विद्यार्थी असे दिसून येत आहेत की सर मॅथ्स आणि इंग्लिश हे दोन्ही विषयामध्ये उत्तीर्ण झालेलं आहे. सो आन्सर ऑप्शन क्रमांक 3. चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया आपल्या. हा एक नंबर सिरीजचा क्वेश्चन होता, याच्यातलं विसंगत संख्या शोधायची होती आपल्याला. इथे क्लिक होण्यासारखी एक गोष्ट अशी होती सर, इथे 343 दिसून येते, हा आहे 7 चा क्यूब. त्याच्यानंतर याच्या युनिट प्लेसला 5 आहेत आणि एवढा मोठा नंबर जर बघतो म्हटलं तर हा कशाचा तरी क्यूब असू शकतो सर, राईट, किंवा स्क्वेअर असू शकतो. जर क्यूब जर बघतो म्हटलं तर 5 चा क्यूब किती येतो, 125. त्याच्यानंतर 15 चा क्यूब किती येतो, 15 चा स्क्वेअर किती येतो, 225. आणि 15 चा क्यूब जर काढतो म्हटलं तर तो येतो सर 3375. सो एकूणच इथे लक्षात येते की ही जी सिरीज चाललेली आहेत ही क्यूब बेसिसवरची सिरीज आहेत. परंतु इथे जर बघतो म्हटलं तर इथे दिसून येतं सर आपल्याला 18 चा स्क्वेअर, राईट. सो एकूणच हाही नंबर क्यूब आहेत. हा 15 चा क्यूब असून हा कितीचा येतो, हा येतो सर 22 चा क्यूब. आणि हा जो 64 दिसून येतो हा तर सर 8 चा स्क्वेअर आहेत, परंतु 4 चा क्यूब आहे तो. ठीक आहे, सो एकूणच याचा आन्सर ऑप्शन काय असेल, आन्सर ऑप्शन असेल सर 3. 324 हा जो नंबर आहे हा
ऑड नंबर आहेत, ठीक आहे, चला म्हणजे विसंगत नंबर आहेत, बरोबर। सो याचा आंसर ऑप्शन काय होता, तीन हे आंसर होतं। इथे कन्सेप्ट तुम इथे काय क्लियरिटी कशाची पाहिजे होती, तुमची स्क्वेअर आणि क्यूबची, ठीक आहे, या नंबरची तुमची ओळख पाहिजे होती, जेणेकरून तुम्हाला लगेच हे झालेलं असतं, कळून आलेलं असतं। हां बघा, नीरजने एकूण 60 किलोमीटर अंतरापैकी पहिले 20 किलोमीटर अंतर ताशी 10 किलोमीटर वेगाने पार पाडले, पुढील 20 किलोमीटर अंतर ताशी 12 किलोमीटर वेगाने व राहिलेले 20 किलोमीटर अंतर ताशी 15 किलोमीटर वेगाने कापले, तर नीरजचे संपूर्ण 60 किलोमीटर अंतराच्या प्रवासातील सरासरी वेग किती होता। सरासरी वेग जर काढायचा असेल, ॲव्हरेज स्पीड जर काढायची असेल, तर आपण आपला फॉर्म्युला काय आहेत, टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाईम, ठीक आहे, टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाईम, बरोबर। आता सर आपल्याला टोटल डिस्टन्स तर माहिती आहे, टोटल टाईम कशा रीतीनं कॅल्क्युलेट करणार, बरोबर। आधी काय केलंय त्यानं, पहिले अंतरापैकी पहिले 20 किलोमीटर अंतर ताशी 10 किलोमीटर वेगाने काढले कापले, ठीक आहे, हे 20 किलोमीटर अंतर कापायला त्याला किती वेळ लागला, सर 2 तास लागलेले आहेत, बरोबर। त्याच्यानंतर काय केलेले आहेत, पुढील 20 किलोमीटर अंतर 12 किलोमीटर वेगा ताशी 12 किलोमीटर वेगाने कापलेले आहेत सर त्यानं। सो किती येतं टाईम, 12 एक 12, त्याच्यानंतर 12 सकम 72, एक सेकंड, हां इथे किती उरले, 8 उरले, 12 सकम 72, म्हणजे 12 सकम 72 पूर्ण 1.66 आर सर याला दुसऱ्या वेळेला लागलेलं, ठीक आहे। त्याच्यानंतर थर्ड केस काय राहिलेली आहे, थर्ड केस राहिलेली आहेत व राहिलेले 20 किलोमीटर अंतर ताशी 15 किलोमीटर या वेगाने कापलेले आहेत, राहिलेले 20 किलोमीटर अंतर ताशी 15 किलोमीटर या वेगाने कापलेले आहेत। सो इथे किती राहिला आहे, 5 15 3 45, सो 1.33। सो टोटल टाईम किती आला आहे सर, 2 1 3 1 4 आणि 66 अधिक 3 किती होतं, 99, सो एकूणच 5 आर्स लागले सर त्याला टोटल डिस्टन्स कापायला, ठीक आहे, सॉरी 60 किलोमीटर अंतर कापायला त्याला टोटल टाईम किती लागलेला आहे, 5 तास लागलेला आहे। सो आपल्याला काय विचारलेलं आहे, ॲव्हरेज स्पीड किती होती त्याची, ठीक आहे, टोटल डिस्टन्स किती आहे आपल्याकडे, टोटल डिस्टन्स आहे सर 60 किलोमीटर आणि टोटल टाईम किती आहेत, 5 तास आहेत। सो 5 12 60 12 किलोमीटर प्रति तास हा असेल सर त्याचा ॲव्हरेज स्पीड। आलं का लक्षात, खूप सोपे प्रॉब्लेम होते, फक्त तुम्हाला ते करणं गरजेचं होतं। हे कधी लक्षात येईल आपल्या, जेव्हा आपण याच्यामध्ये असू, प्रॅक्टिसमध्ये असू, राईट, आणि प्रॅक्टिसमध्ये असलं ना तर हे क्वेश्चन पटापट होऊन जातात। हे जे 8 क्वेश्चन जे आयोगाने विचारले गेलेली होती ना, ही हार्डली तुमची 6 ते 7 मिनिटात झालेली असेल, ठीक आहे, व्हायला पाहिजे। ते आयडियल टाईम त्याचा 6 मिनिटाचा होता, कुणाला 7 मिनिट लागली असेल, कुणाला 8 मिनिट लागलेली असेल, बरं बघूया। नेहा एक काम 6 दिवसात पूर्ण करते आणि रेखा तेच काम 18 दिवसात पूर्ण करते, जर त्या दोघींनी एकत्र केले तर त्यांना ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील। जस्ट आपलं यूट्यूबला एक लेक्चर येऊन गेलेलं आहे 2-3 दिवस आधी, त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे टाईम अँड वर्कचे प्रॉब्लेम कशा रीतीने आपल्याला सोडवता येतील, ठीक आहे। हे काय करते नेहा, नेहा 6 दिवसात एक काम करते तर रेखा 18 दिवसात तेच काम करते, याचा एलसीएम किती येणार टोटल। आता आपल्याला टोटल वर्क माहिती आहेत का, इथे टोटल वर्क माहिती नाही, मग अज्युम करतो आपण, काय अज्युम करतो सर, या 2 नंबरचा एलसीएम, एलसीएम काय असेल, 6 आणि 18 18 हा एलसीएम असेल सर। जर 18 झाडं जर त्यांना लावायची असेल, नेहा काय करते, 6 दिवसात 18 झाडं लावती आहेत, तर एका दिवशी ती किती झाडं लावणार, 18 ÷ 6 करतो म्हटलं तर 3 झाडं एका दिवशी, आणि रेखा काय करते, 18 दिवस घेते ती 18 झाडं लावायला, सो एका दिवशी किती झाडं लागतील, ती लावते 1 झाड लावते। तो काय म्हणतो पुन्हा, जर त्या दोघींनी एकत्र काम केले तर त्यांना किती काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील, ठीक आहे, दोघी एकत्र काम जर करत असेल तर एका दिवशी किती झाडं लावतात, या दोघी 4 झाडं लावतात, 18 झाडं लावायला त्यांना किती वेळ लागेल, 4 × 16 आणि 4.5 येते, ठीक आहे, 2 × 4 = 20, राईट। सो आन्सर ऑप्शन काय होतं आपलं, इथे आन्सर ऑप्शन होतं सर 4.5। चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया, सोपे होते यार क्वेश्चन, गणितावर विचारले गेलेले सगळे क्वेश्चन सोपे होते आणि सर्वच्या सर्व तुम्ही अटेम्प्ट केली असणार। हां बघा, अतिशय सोपा क्वेश्चन होता हा, मी आपल्या कंबाईंड टेस्ट सिरीजमध्ये घेतलेला ॲज इट इज क्वेश्चन होता, ॲज इट इज आयोगाने विचारलेला आहे, ठीक आहे, अशा टाईपचे क्वेश्चन विचारले गेलेली आहेत। एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 1800 रुपये व 1890 आहे, तर ती रक्कम दर साल दर शेकड्या किती व्याजदराने ठेवली होती, बरोबर। आता मला एक सांगा, 2 वर्षासाठीचं जे सरळ व्याज असेल, ठीक आहे, 2 वर्षासाठीचं सरळ व्याज किती आहे सर, 1800 रुपये आहे, एका वर्षासाठी किती असणार सर, ऑब्व्हियसली कन्स्टंटली वाढतात ना हे, ठीक आहे, किती असणार एका वर्षासाठी, 900 रुपये। आता तुम्हाला माहिती आहे चक्रवाढ व्याजचं कॅल्क्युलेशन कसं असतं, की चक्रवाढ व्याजमध्ये पहिल्या वर्षी चक्रवाढ व्याज आणि इथे लिहितो
सिंपल इंटरेस्ट आणि इथे लिहितो कंपाउंड इंटरेस्ट, ठीक आहे। हे अमाऊंट पहिल्या वर्षी सरळ चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज हे सारखंच असेल, ठीक आहे। ते किती आहेत, हे 900 येते आणि हे 900 येते। परंतु दुसऱ्या वर्षी जर चक्रवाढ व्याज जर काढायचं असेल तर प्रिन्सिपल चेंज होतो। प्रिन्सिपल कसा चेंज होतो, आधीची जेवढी अमाऊंट असेल ना त्याच्यामध्ये हे 900 ॲड होऊन मग त्याच्यावर व्याज आकारला जातं, बरोबर। हे दुसऱ्या वर्षाचं कॅल्क्युलेशन असतं। सो त्याच पद्धतीनं इथे तुम्हाला दिसून येते 1800 आणि 1890 जे 90 रुपये जे दिसत आहेत तुम्हाला, हे जे 90 रुपये दिसत आहेत हे कशावर आकारलेलं इंटरेस्ट असेल, हे असेल सर हे 900 रुपयावर आकारलेला इंटरेस्ट असतील। कशा रीतीनं, कारण मला एक सांगा, ज्या अर्थी पहिल्या वर्षी ही सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट सिमिलर आहेत, नेक्स्ट इयरला चेंज होऊन राहिलं ना, नेक्स्ट इयरला काय चेंज होत आहेत, कारण हे 900 रुपये ॲड झाल्यामुळे नेक्स्ट इयरला त्याच्यामध्ये फरक दिसून येतोय। मग 900 रुपये ॲड झाल्यामुळे कितीचा फरक दिसून येतोय, तो दिसून येतोय सर 90 रुपयाचा फरक। हे 90 रुपये 900 वर किती पर्सेंट आहेत, ठीक आहे, 90 हे 900 चे किती पर्सेंट आहेत, किती पर्सेंट आहेत, 2 0 गेले 2 0 गेले 90 आहे 90। सो रेट ऑफ इंटरेस्ट काय असेल इथे, 10%, ठीक आहे। किती सिंपल क्वेश्चन होता हा, ठीक आहे। उगाच कॅल्क्युलेशनची सुद्धा इथे गरज नव्हती, जस्ट ओव्हरलुक केलं असतं तर तुमचं येऊन गेलेलं असतं आन्सर ऑप्शन क्रमांक 1। नेक्स्ट क्वेश्चन बघूया, खालीलपैकी कोणता पर्याय हा उतरत्या क्रमाने लिहिलेला आहे। आता तुम्ही स्टेप बाय स्टेप इथं फॉलो करणार का, अजिबातही तसं करायचं नाही आहे। याची एक ट्रिक सांगतो मी, जेव्हा केव्हा तुम्हाला असं कम्पॅरिझन दिसत असेल असेंडिंग ऑर्डर डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लावा, त्या केसमध्ये मी सांगतो त्या ट्रिकने चालायचं आहे। बघा इथे 5/8, 9/13 त्यानंतर 11/17 हे चारही ऑप्शनमध्ये कॉमन आहेत, ठीक आहे। मग आता इथे दिसतच असेल 5/8, 9/13 आणि 11/17 याच्यामध्ये सर्वात आधी लार्जेस्ट नंबर कुठला आहे तो शोधून काढायचा, ठीक आहे। तो शोधून काढल्यानंतर मग ही ट्रिक काम करते, ठीक आहे। आता याला कुठली मेथड म्हणते, याला म्हणते सर क्रॉस मेथड। क्रॉस मेथड तो आपल्याला हे असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर लावता येतं फ्रॅक्शनल व्हॅल्यूचे, राईट। याचं मल्टिप्लिकेशन करायचं, याचं मल्टिप्लिकेशन करायचं। आता हा काय न्युमरेटर आहेत, हा डिनोमिनेटर आहेत, हा न्युमरेटर हा डिनोमिनेटर। सो इथे काय येणार, इथे पहिला नंबर असणार सर, इथे हा दुसरा नंबर असणार आणि इथे तिसरा नंबर असणार, राईट। आता 13/5 65 त्याच्यानंतर 8/9 72 याच्यापैकी मोठा कुठला फ्रॅक्शन येईल सर, हा येईल 9/13, कारण याची व्हॅल्यू किती आली आहे, 72 आलेली आहे। सो याच्यामुळे हा कुठला नंबर आहे, हा एलिमिनेट झालायचा, हा छोटा नंबर आहे। सो मग कम्पॅरिझन कोणाचं करायचं, लार्जेस्ट नंबरचं आणि राहिलेल्या नंबरचं, ठीक आहे। करतो म्हटलं तर किती येतं, 17/9 153 त्याच्यानंतर 13/11 किती येतं, 130, 13/130 आणि +13 किती येतं, 143। सो एकूणच असं लक्षात येतं सर की 9/30 हा 11/17 सुद्धा मोठा दिसून येतोय, कारण ते 153 आहेत ना आणि हे किती आले, 143 आलेले आहेत, राईट। मग आपल्याला काय सांगितलेलं आहे की उतरत्या क्रमाने लिहिलेला आहे, राईट। मग आधी कुठला येईल, आधी येईल सर 9/13, हा 143 असल्या कारणामुळे हा येईल 11/17 आणि हा 65 असल्या कारणामुळे हा काय येणार, 5/8, राईट। सो अशा पद्धतीचं ऑप्शन दिसतं आहे का तुम्हाला, 9/13, 9/13, 11/17 आणि 5/8। सो आन्सर ऑप्शन काय असेल सर आपलं, आन्सर ऑप्शन असेल 3। किती सोपा होता हा प्रश्न, तुम्ही इथे व्हॅल्यू काढत बसले का इथे, नाही, अजिबात असं करायचं नाही आहे, ठीक आहे, ठीक आहे। शॉर्टकट अप्लाय करायचे आहेत, कारण पेपरमध्ये आपल्याला बिलकुल 36 सेकंद मिळतात आपल्याला हा पेपर अटेम्प्ट करायला, बरोबर, पर क्वेश्चन। काय म्हणतोय, बागेचे प्रवेश शुल्क 35% कमी केल्यामुळे येणाऱ्या प्रवाशांची संख्या 40% वाढली, तर प्रवेश शुल्कामुळे उत्पन्नात होणारा बदल हा, इथे लागतं सर सक्सेसिव्ह मेथड मी तुम्हाला शिकवलेली आहेत, ठीक आहे, पर्सेंटेज या घटकामध्ये शिकवलेली आहेत। कशा रीतीनं, 35% कमी केल्यामुळे, म्हणजे 100 वर किती कमी होऊन राहिले, 35 होऊन राहिले, 7 5 7 35 5 20 100, राईट। म्हणजे 20 वर किती कमी झालेले आहेत, 7, म्हणजे 20 चे किती राहिलेले आहेत मग, 13, 20 - 7 जर करतो म्हटलं तर किती राहत आहेत, 13 राहतात, ठीक आहे। आणि इथे किती आहेत, येणाऱ्या प्रवाशांची संख्या 40 वाढली, 100 वर जर 40 वाढत असेल तर किती होत आहेत, म्हणजे हे 100 वर 40 म्हणजे 140, ठीक आहे। 7 2 7 14 2 5 10 5 वर किती झालेली आहेत ही संख्या, ही झालेली आहे सर 7, राईट। सो आता इथं लक्षात येत असेल की हा झाला सर आपला सक्सेसिव रेशियो मेथड, ठीक आहे। 20 5 100 13 7 91 आधी जो रेव्हेन्यू जनरेट होत होता तो किती होत होता, 100 रुपये हा रेव्हेन्यू जनरेट होत होता, परंतु या कंडिशन चेंज झाल्यामुळे काय झाला, रेव्हेन्यू 91 हा रेव्हेन्यू झाला, कधी,
पर बागेचे प्रवेश शुल्क 35% कमी केल्यामुळे प्रवाशांची संख्या 40% वाढली. ही काय आहे, ही कंडिशन आहे सर. ही कंडिशन अप्लाय केल्यामुळे आपल्याला रेव्हेन्यू किती जनरेट होऊन राहिला, 91 राहिला. आधी किती होत होता, 100 रुपये हा रेव्हेन्यू होत होता. सो एकूणच याच्यामध्ये तुम्हाला अंतर दिसत असेल 9 चं. 9 रुपयांना रेव्हेन्यू कमी झाला ना, ठीक आहे. 9 रुपयांना रेव्हेन्यू कोणावर कमी झाला, या 100 रुपयावर. म्हणजे किती येणार, किती पर्सेंटनी कमी झाला आहे तो रेव्हेन्यू. रेव्हेन्यू कमी झाला आहे सर, 9% कमी झालेला आहे तो रेव्हेन्यू. सो आन्सर ऑप्शन क्रमांक काय येणार, 3 येणार. इथे काही गरज होती का दुसरी मेथड वापरायची? मग पुन्हा ते आहेत यार. आता रेव्हेन्यू कमी झाला म्हणजे काय, एक्स प्लस वाय मायनस एक्स वाय अपॉन 100 हा एक फॉर्म्युला आहे, ठीक आहे. याला पण सक्सेसिव्ह म्हटलं जाते, ठीक आहे. परंतु बेटर वे की रेशो प्रपोर्शन थ्रू जर गेले तर तुम्हाला इझिएस्ट वेनं सॉल्व्ह होतील. मी तुम्हाला सांगतो की रेशो प्रपोर्शन हा एकमेव असा चॅप्टर आहे की जे तुमचे जेवढे काही डिफिकल्ट चॅप्टर असेल त्याची डिफिकल्टी ऑटोमॅटिकली कमी करतो. एकमेव चॅप्टर असा आहे तो आहे रेशो अँड प्रपोर्शन, ठीक आहे. आणि मी हे प्रॉब्लेम चांगल्या रीतीने आपल्या याच्यामध्ये कोर्समध्ये घेतले गेलेले आहेत, तिथे तुम्ही बघून घ्यावे. हां, तर अशा रीतीनं आपलं हे ॲनालिसिस इथं संपलेलं आहेत. 1 मार्चपासून आपली गटकची टेस्ट सिरीज लॉन्च होत आहेत. या टेस्ट सिरीजमध्ये मी गणिताचं विश्लेषण घेतो आहे, तर ज्ञानेश्वरी मॅडम रिझनिंग या घटकाचं विश्लेषण घेत आहेत, ठीक आहे. आणि इतर सब्जेक्टचं विश्लेषण सागर सर, त्याच्यानंतर पवन सर आणि गौरव सर घेतीलच. तुम्ही लवकरात लवकर जॉईन करा, कारण यावेळेला कसं झालेलं आहे, टेस्ट सिरीजमध्ये बऱ्यापैकी मॅथमॅटिक्सचे तर ॲज इट इज 4 ते 5 क्वेश्चन तुम्हाला दिसून येतील. बघून घ्याल झालेले पेपर कोणाकडे अवेलेबल असतील तुमच्या मित्रा वगैरेकडे, त्याच्यामध्ये दिसून येतील की कशा पद्धतीने क्वेश्चन फ्रेम केले गेलेले होते आणि तशाच टाईपचे क्वेश्चन आयोगाने विचारले गेलेले आहेत, राईट. हा, तर मग ही टेस्ट सिरीज तुम्हाला कुठे अवेलेबल असणार, ही टेस्ट सिरीज असणार आपल्या विदर्भ आयएएस अकॅडमीचं ॲप आहेत, एज्युकेशन ट्री मीडिया कंपनीचं ॲप आहेत. विदर्भ आयएएस अकॅडमीचे 3 ते 4 ॲप आहेत, त्याच्यापैकी तुम्हाला एज्युकेशन ट्री मीडियाचं ॲप सिलेक्ट करायचं आहे आणि डाउनलोड करून टेस्ट सिरीजला जॉईन व्हायचं आहे. त्यासोबतच माझा गणित या माझ्याकडनं जर गणित विषय शिकायचं असेल तर याच ॲपवर माझा क्वांटिटेटिव्ह MPSC क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचा कोर्स आहे, त्या कोर्सला सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता, ठीक आहे. आणि फर्दर इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये अकॅडमीचे नंबर दिलेले आहेत, त्या नंबरवर बिलकुलपणे बिंधास्तपणे कॉल करा आणि इतर माहिती जाणून घ्या. चला, ऑल द बेस्ट. तुम्ही मेन्सला बिलकुल एलिजिबल असणार, यामध्ये बिलकुलही दुमत नाही आहे. चला, ऑल द बेस्ट.